दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजाला निधी देताना राहुल कुल यांनी कधीही जात पाहिली नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा राहुल दादा हे कोणत्या पक्षातून उभे आहेत हे न पाहता राहुल दादा उभे आहेत हे पाहून त्यांना मतदान करणार आहोत. आमच्या संपूर्ण समाजाचा आमदार राहुल कुल यांनाच पाठिंबा असून त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजानं केलाय. दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार राहुल कुल यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. शहरातील एक दोन व्यक्ती म्हणजे संपूर्ण समाज नाही, त्यामुळे स्वतःला मुसलमानांचे नेते म्हणवणाऱ्यांनी तालुक्यातील मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये असा इशारा यावेळी मुसलमानांकडून देण्यात आला. याबाबत दौंड तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी. मागील दादांच्या कारकिर्दीत दादांनी मुस्लिम दफनभूमीसाठी आम्हाला सुशोभीकरणासाठी जे निधी दिला, दर्ग्यासाठी जे सभामंडप बांधण्यासाठी जे निधी दिला त्याचे दादांचे आम्ही आभारी आहोत. आणि दादांनी त्या माध्यमातून पण आणि आरोग्याच्या माध्यमातून भरपूर लोकांची कामं केली आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दादांनी जे कामं केली आहेत तर लोकांनी त्याची पावती त्यांना द्यावी, हेच माझं मत आहे. आज यवतमध्ये सर्व मुस्लिम बांधव हे दादांच्याच पाठिंबी आहे आणि आज दादांकडे आम्ही कोणतंही काम करून घेऊन गेलो तरी दादा आम्हाला कधी नाही असं म्हटलेलं नाही आहे. आणि किती कसलंही कोणाचंही काम असलं तरी दादांनी हे सदैव आमच्यासही उभे राहिलेले आहेत. दादांनी आज दौंड तालुक्यात मुस्लिम समाजासाठी भरपूर असा निधी दिलेला आहे, त्यात आमच्या यवत दफनभूमीला, दर्ग्याच्या सभामंडपाला त्यांनी स्वतः येऊन कामे बघून कामे केलेली आहेत. तसेच दादांसाठी आम्ही कधीही यवत मुस्लिम समाज हे कधीही त्यांच्या संगी उभंच राहणार आहोत. नमस्कार, मी यवत येथील रहिवासी असून आमदार राहुलदादा कुल यांच्यामुळे आम्हाला भरपूर आरोग्य निधी उपलब्ध झाला आणि ह्या कारणामुळे भरपूर प्रमाणात फायदा झाला. तसंच दादांमुळे विविध प्रकारच्या शासकीय योजना आम्हाला कळू लागल्या आणि आमच्यापर्यंत पोहोचल्या, त्याबद्दल आम्ही दादांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आमचा जो मुस्लिम समाज आहे हा एकनिष्ठ राहून दादांच्या पाठीमागे आम्ही पूर्णतः उभं राहू. आणि बाकीच्या जे म्हणजे जातीयवादीवर जो हे होतो आहे तालुक्यामध्ये तर त्याचा आम्ही बळी न पडता आम्ही सदैव दादांसोबत राहू. जर जातीवादच झाला असता तर दादांनी मुस्लिम समाजासाठी निधी उपलब्ध करून दिला नसता. जसं की 2009 ते 2014 काळामध्ये जो अल्पसंख्याकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे त्याच्या तिप्पट निधी आत्ता 2014 ते 2019 या कालावधीमध्ये झाला आहे. त्याच्यामुळं आम्ही सदैव दादांच्या पाठीशी उभे राहू आणि ठामपणे दादांनाही पाठिंबा देऊ. आदरणीय आमदार राहुलदादा कुल, आरोग्यदूत आमदार यांनी वरवड मुस्लिम समाजासाठी मस्जिद सुशोभीकरण असेल, अजून कब्रस्तानचा विषय असेल, दर्ग्याचा असेल, कब्रस्तानचा असेल, याच्यासाठी बराचसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि याच्याबद्दल समस्त मुस्लिम समाज त्यांचा म्हणजे आभारी आहे. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत मुस्लिम समाजांची. आणि असा काय जो हे उठवलं जातं की बाबा समाज त्यांच्या पाठीशी नाही आहे किंवा तसं नाही आहे काय, पण असा काही विषय नाही आहे, समाज त्यांच्या पाठीशी 100% आहे. राहुल कुल यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी राहुलदादांनी 5 लाख रुपये मस्जिदीच्या शुभकरणासाठी दिलेले आहेत. दर्गा कमिटीचा असेल, कब्रस्तानचा विषय असेल, दादांनी जो निधी वेळोवेळी लागलेला आहे तो दिलेला आहे. काही लोक जाहीर करतायत की मुस्लिम समाजाचा पाठिंबा फक्त आमच्या पक्षाला मिळतो आहे, परंतु राहुलदादाच्या माध्यमातून जी कामं झालीत, जी विकास कामं होत आहे, आरोग्यदूत म्हणून दादांनी जे काम केले मुस्लिम समाजासाठी, जे मोठं योगदान दादांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आहे, त्याचबरोबर दादांनी ज्या पद्धतीनं आज आरोग्यदूत म्हणून जी 2-3 मुस्लिम समाजाची कामं मार्गी लावलेली आहेत, दौंड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दादांचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी मिळालेला आहे. कवठेडसारखं छोटंसं गाव असेल अशाही ठिकाणी दादांचा निधी तिथवर पोचलेला आहे. दौंड असेल, यवत असेल, केळगाव असेल, बऱ्याचशा ठिकाणी दादांचा निधी हा अल्पसंख्याक समाजासाठी 5 वर्षामध्ये भरपूर प्रमाणात मिळालेला आहे. काही समाजांत काही लोक जाहीर करतायत की मुस्लिम समाजाचा पाठिंबा फक्त आम्हालाच आहे, परंतु दादांनाही तेवढाच पाठिंबा आमच्या समाजातून दिला जाईल आणि तेवढाच पाठिंबा आम्हाला दादांना मिळेल असं मी ठामपणे सांगू इच्छितो. माननीय आनंददादांनी राहुल कुल यांना पाठिंबा दर्शवलेला आहे.
माननीय आनंददादांनी ज्या ज्यावेळेस मुस्लिम समाजांना निधीची गरज भासली त्यावेळेस राहुलदादाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला निधी मिळवून दिलेला आहे. त्यामुळं दादांना राहुल आनंददादांना जो मानणारा मुस्लिम समाज आहे तो आजही राहुलदादा व आनंददादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहील याची मी ग्वाही देतो. आपलं पाठिंबा कोणाला राहील, काय कशा पद्धतीने? राहुलदादांना. कशी? राहुलदादांनी आमच्यासाठी आमच्या स्मशानभूमी कब्रस्तानला भरपूर निधी दिलेला आहे, वेळोवेळी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आमच्या ईदगेसाठी बी दादांनी पैसे टाकलेले आहे. आमच्या समाजाचा जाहीरपणे राहुलदादांना पाठिंबा आहे. दादांनी आरोग्य निधी बी आमच्या समाजाला भरपूर दिलेला आहे. त्यामुळे आमचा मुस्लिम समाज हा राहुलदादाच्या पाठीशी उभा राहणार आहे. विधानसभा निवडणूक 2019 दौंड तालुका के BJP शिवसेना रासप रिपाई RPI इनके संयुक्तिक अधिकृत उम्मीदवार राहुल दादा कुल इनके लिए दौंड शहर और तालुके से तमाम तर मुसलमान भाइयों का जाहिर पाठिंबा है. गुज़िश्ता कल जो सभा हो गई वो सभा में कुछ लोगों ने ऐलान किए कि दौंड शहर और तालुके के मुसलमान राष्ट्रवादी पार्टी के साथ है, ऐसी कुछ बात नहीं है. दौंड शहर और तालुके के तमाम तर मुसलमान ये राहुल दादा के पीछे क्यों, तो गुज़िश्ता 5 साल में राहुल दादा ने मुस्लिम समाज के लिए बहुत बड़े बड़े काम किए, बहुत बड़ा निधि उनको मैसर किया है. जैसे कि कब्रस्तान में कंपाउंड वाल बांधना, कब्रस्तान में पेवर ब्लॉक लगाना, ईदगाह के लिए 1 करोड़ रुपए का निधि राहुल दादा ने दिए लाए. ईदगाह के कंपाउंड वाल और पेवर ब्लॉक के लिए वैसा सैयद साहब बाबा दरगाह दौंड शहर में है, वो दरगाह के सामने पेविंग ब्लॉक बिठाना. और इसके साथ ये तो शहर की बात हो गई, सभा मंडप के लिए दौंड शहर में मुस्लिम समाज के लिए जहाँ एक सभा मंडप होना, इसके लिए भी 20 लाख रुपये का निधि राहुल दादा ने दिया हुआ है. और इसके लिए उसके बहुत दिन से दौंड शहर में कत्तल खाना नहीं था, स्लॉटर हाउस नहीं था, उसका भी काम राहुल दादा ने कत्तल खाने का काम, स्लॉटर हाउस का काम किया है. उसके साथ साथ दौंड तालुके में बहुत सारा ईदगाह होएगा, कब्रस्तान होएगा या दरगाह होएगा, इनके भी लिए बहुत सारा निधि राहुल दादा ने दिया हुआ है. ये सारी बातों को मद्देनज़र रखते हुए दौंड शहर के अभी जो भी योगदान है, जितनी मोहब्बत हमें दादा से है उससे कई ज़्यादा मोहब्बत कुल परिवार हम लोगों से करते हैं, ये शहर के लोगों से करते हैं, तालुके के लोगों से करते हैं. हर किसी के छोटे हो या बड़े हो, धार्मिक हो या सामाजिक हो, हर काम के अंदर वो परिवार का योगदान रहता है. हमारे जो इस शहर के जो मार्गदर्शन हैं आदरणीय प्रेमसुख जी कटारिया, इनके मार्गदर्शन के नीचे, हालांकि हमारे वो एक बुजुर्ग व्यक्ति है जिसका हम आदर्श करते हैं, सब लोग आदर्श करते हैं, इसी के साथ राहुल दादा भी जो है हम लोगों के साथ में, हम उन लोगों के साथ में हैं. बहरहाल गलत फहमियाँ फैलते जाती है, इसकी तरफ ना देखे. जो आदमी विकास के लिए रात दिन कोशिश में है, दादा से कभी ये पूछते हैं तो कभी बम्बई में है, कभी दिल्ली में है, कभी कलेक्टर ऑफिस में है, कभी कहीं है, तो ऐसे हालात के अंदर हम ये जानते हैं कि जो एक आम लोगों के लिए जो कोशिशें की गई है, एक विकास के लिए रात और दिन एक किया है, इस माध्यम से मैं ये कहूँगा कि वही एक शख्स काबिलियत वाला है जिसको हम अपनी तरफ से, अपने दिलो जहाँ से हम अपनी पूरी कोशिश करके उनको विधान ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुना के लाएंगे और विधानसभा में एक सर्वश्रेष्ठ नेता जो ज़्यादा वोटों से चुन के आने वाला एक आमदार, इस तरीके से हम उनको विजयी दिलाने की पूरी कोशिश करेंगे. हम सब लोग साथ में हैं. हाँ, और बिल्कुल सभी समाज वालों की तरफ से, जहाँ अल्पसंख्यक है और माइनॉरिटी है और बाकी और भी इतर समाज के लोग हैं, इनके सब लोगों की तरफ से, अपनी अपनी तरफ से जो योगदान हो रहा है वो योगदान करने के लिए पूरे तैयार है. और मुस्लिम समाज के तरफ से भी बिल्कुल जो भी अपनी तरफ से कोशिशें हैं
वह आखिरी सूरत तलक के करेंगे और राहुल दादा को फिर एक मर्तबा विधानसभा के अंदर बड़े शान और शौकत से विजयी दिला के देंगे। यही मैं सभी लोगों से प्रार्थना। दौंड शहर में कुछ लोग अपने उल्लू सीधा करने के लिए मुस्लिम समाज को बदनाम कर रहे कि मुस्लिम समाज राष्ट्रवादी कांग्रेस के पीछे, लेकिन ऐसा कुछ नहीं है, सारा का सारा समाज राहुल दादा के पीछे। मी यवत मुस्लिम समाजातर्फे एक मतदार असून दादांनी जो काही ह्या चालू आमदारकीमध्ये जो निधी दिलेला आहे, जसं की ईदगाह मैदान असू, मुस्लिम दफनभूमी असू किंवा दर्गाविषयी असू, हा जो निधी दिलेला आहे त्यात आणखी सांगायचं म्हणजे असं, आरोग्य निधी हा जो विषय असून हा आम्हाला ह्याच आमदारकीमध्ये कळला आहे की आरोग्य निधी हा एवढा भेटू शकतो आणि एवढे लोकांच्या गरजा भागू शकतात। मागील पंचवार्षिकमध्ये हा आरोग्यविषयी काहीच विषय निधी हाच विषय आम्हाला आत्ता कळला या दादाच्या आमदारकीमध्ये। आणि दादाचं काम पाहता मुस्लिम समाजातर्फे कोणताही माणूस गेला तरी ना कोणताही विषय असो नाही, हा विषय कधी आम्ही हा ऐकलाच नाही। कोणत्याही ठिकाणी जा, कसलंही काम घेऊन जा, दादा नेहमी सतत आमच्या या तरुण वर्ग असू किंवा सगळे मित्रमंडळी यवतचे मुस्लिम तरुण हे सगळे आम्ही संघ जा सतत जात असतो दादांकडे कामासाठी, तर हा एकच वादा।